कणकवलीतला परमपूज्य भालचंद्र महाराज आश्रम आता भालचंद्र संस्थान म्हणून ओळखला जाणार आहे. संस्थान अध्यक्ष सुरेश कामत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थान म्हणून मान्यता मिळालेला हा जिल्ह्यातला पहिलाच आश्रम आहे. परमपूज्य भालचंद्र महाराज आश्रम या संस्थेचं रूपांतर संस्थानात व्हावं अशी कित्येक वर्षांची इच्छा होती. सर्व भक्तगणांची इच्छा आणि परमपूज्य भालचंद्र महाराज यांचा आशीर्वाद यामुळेच परमपूज्य भालचंद्र महाराज संस्था आता भालचंद्र महाराज संस्थान म्हणून ओळखले जाणार असून त्यासाठी शासनाची मान्यता प्राप्त झाली असल्याची माहिती अध्यक्ष सुरेश कामत यांनी भालचंद्र मठ इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 1 एप्रिलपासून ही संस्था आता संस्थान म्हणून ओळखली जाणार आहे. अशा प्रकारे संस्थान म्हणून मान्यता मिळालेला हा जिल्ह्यातला पहिलाच मठ ठरला आहे. भालचंद्र महाराज आश्रमाची आता व्याप्ती वाढत चालल्यामुळे आणि त्याला 41 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्याचं रूपांतर संस्थानमध्ये करावं आणि त्याप्रमाणे आम्ही ठराव करून शासनाच्या मान्यतेला आम्ही प्रस्ताव पाठवला आणि गेल्या महिन्यात या महिन्यात आम्हाला 4 दिवसापूर्वी त्याची मान्यता मिळाली. संस्थानाच्या मागचा एकच उद्देश आहे की आता हळूहळू भालचंद्र महाराजांच्या भक्तांची संख्या ही वाढत चालली आहे. देश विदेश परदेश अशा ठिकाणी भालचंद्र महाराजांचे भक्त जण गेलेले आहेत. काही वेळेला तर ऑस्ट्रेलिया अमेरिका न्यूझीलंडवर तर फोन येतात किर्लोस्करला की बाबांच्या ह्याच्यातले घट्ट आम्हाला वाजून दाखवा मोबाईलवरती, आम्हाला घट्टांना ऐकायचं आहे. अशा प्रकारे जे भक्तांची भावना वाढलेल्या आहेत आणि जशा साई संस्थानच्या वेगवेगळ्या ठिकाणी मठ स्थापन झाले तसे भालचंद्र महाराजांचे मठ कणकवली तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, पुण्यामध्ये, गोव्यामध्ये जिकडे तिकडे आता मठ झाले आणि त्यामुळे ही व्याप्ती वाढत जावी, त्यामुळे संस्थान व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा होती आणि त्याला आम्हाला शासनाने मान्यता दिली. शिर्डी संस्थान पाठोपाठ आता कणकवलीतला भालचंद्र महाराज मठ नावारूपाला येणार आहे. या पत्रकार परिषदेवेळी व्यवस्थापक विजय केळुसकर, मुरलीधर नाईक, प्रसाद अंधारी, दादा नार्वेकर उपस्थित होते. परेश कांबळी, कोकण नाव, कणकवली.